हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी सुमेध तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओ स्वागत करतो. तर बघा, मी निघालेलो आहे इंडियासाठी आणि आपल्याला एक कमेंट आलेली होती की तुम्ही इंडियापासून चायनापर्यंतचा एक व्हिडिओ बनवा. माझी पण इच्छा होती. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या चायनापासूनचा इंडियापर्यंतचा पूर्णचा पूर्ण सफर जो असेल तो पाहायला भेटणार आहे. आणि एक बॅग पॅक आहे माझ्या पाठीवर. दोन बॅगा मी ऑलरेडी गेटवर सोडून आलेलो आहे. मी गेटकडेच आलेलो आहे आणि आता जस्ट निघालेलो आहे. इथून मी टॅक्सीने जाणार बस स्टेशनपर्यंत आणि बस स्टेशनवरून मग मी बस घेणार आणि बसवरून मग मी एअरपोर्टला जाणार. तर ही सगळी जर्नी आहे सर, तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर आता जस्ट मी टॅक्सीमध्ये बसलेलो आहे आणि हा टॅक्सी ड्रायव्हर टॅक्सी चालवतो. टॅक्सी डिरेक्टली आली आणि या टॅक्सीचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तो मी ऑलरेडी अपलोड केलेला असेल किंवा अपलोड करेन. तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये नक्की पाहाल की चॅनलला टॅक्सीज कशा प्रकारचे आहेत. तर आता मी टॅक्सीत बसलेलो आहे आणि इथून बस स्टेशनला चाललो आहे. 10 मिनिटं वगैरे लागतील आणि अशा प्रकारची टॅक्सी आहे. माझं सामान एक त्या सीटवर ठेवलेलं आहे, एक डिक्कीमध्ये आहे आणि एक बॅग माझ्या समोर इथे आहे. तर माझ्याकडे एकूण टोटली 4 बॅग्स आहेत. खूप जास्त सामान आहे, 50 किलो वगैरे असेल. आणि आता आपण निघालेलो आहे बस स्टेशनकडे. तर मित्रांनो, जस्ट बसमध्ये मी बसलेलो आहे आणि या बसची तिकीट मला पडली 90 RMB. 90 RMB म्हणजे की 900 रुपये होता. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या सोर्सने गेले, फॉर एक्झाम्पल टॅक्सी ऑर नॉट टॅक्सी, ट्रेन किंवा फास्टेस्ट ट्रेन, तर ते तुम्हाला स्वस्त पडते. बट ही जे बस आहे तुम्हाला डायरेक्ट एअरपोर्टच्या समोर नेऊन सोडते. त्यामुळे तुमचा जो बाकीचा जो एक्स्ट्रा जे वर्क तुम्हाला करावं लागते ते करण्याची काही गरज नाही. तर आता मी बसमध्ये आहे. तरी अशा प्रकारची बस आहे बघा. तर इथनं मला आता 2 तास लागतील जाईपर्यंत आणि मग एअरपोर्टला गेल्यानंतर एअरपोर्ट सुद्धा दाखवेन तुम्हाला. ऑलरेडी आपण एक एअरपोर्टचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा बसचा सुद्धा व्हिडिओ मी एक सेपरेटली बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की पाहाल तो व्हिडिओ. आणि जस्ट एअरपोर्टमध्ये बसने मी पोहोचलेलो आहे, म्हणजे टर्मिनल 2 कडे चाललेलो आहे. या एअरपोर्टचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. जर तुम्हाला एअरपोर्ट पाहायचं असेल तर ती लिंक आहे, तुम्ही तो एअरपोर्ट पाहू शकता. आता मी चाललेलो आहे टर्मिनल 2 कडे आणि मी ॲक्च्युली आता अरायवल्समध्ये आहे. आपल्याला डिपार्चर्समध्ये जायचं आहे तर मी जाईन आणि मग तिकडेसुद्धा दाखवेन तुम्हाला थोडंफार. जस्ट एअरपोर्टला आलो आहे. खूप मोठी लाईन लागलेली आहे आणि इतकं सारं माझं लगेज आहे. बघूया किती वेळ लागतो आपल्याला. तर जस्ट एअरपोर्टच्या आतमध्ये आलो आहे मी आणि आता जस्ट सिक्युरिटी चेकअप झाला माझा आणि आता बसलो आहे. कॉफीचा ग्लास घेतलेला आहे कारण सकाळपासून काही असं गरम वगैरे पिलेलं नव्हतं. तर हा कॉफीचा ग्लास. तर आता कॉफी पितो. माझी फ्लाईट आहे 10 वाजता. इथून निघेल 10 वाजता आणि बोर्डिंग सुरू होईल 1/2 तासाआधी. तर आता इकडे 8:30 वाजले आहेत. सो स्टील वी हॅव 1 आवर. तर 1 तास आहे. नंतर मी तुम्हाला फ्लाईटसुद्धा दाखवतो आतमधून. आणि एअरपोर्टचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तुम्ही नक्की पहा एअरपोर्टचा व्हिडिओ. एअरपोर्टचा वेगळा व्हिडिओ बनवत नाही आहे मी आता कारण तो ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेला होता. त्यामुळे मी एक व्हिडिओ बनवत नाही आहे त्याचा. तर फ्लाईट मी तुम्हाला मग आतमधून दाखवेन.
फ्लाईटच्या आतमध्ये आलेलो आहे आणि ही एअर इंडियाची फ्लाईट आहे. ही फ्लाईट मला पडली 43,000 राऊंड ट्रिप आहे माझी आणि मी 10 दिवसानंतर वापस येणार आहे. आणि खूपदा मी एअर इंडियाची फ्लाईट घेतलेली आहे शंघाईवरून. प्रत्येक बुधवारी सॉरी SSTT संडे सॅटरडे ट्युजडे अँड थर्सडे असं 4 दिवस डेली फ्लाईट असते. आणि खूप कन्व्हिनियंट आहे, जेवण इंडियन भेटणार आहे. आणि आता मी फ्लाईटच्या आतमध्ये आहे. तर आपण जेव्हा जर्नी स्टार्ट केली तेव्हा टॅक्सी, म्हणजे मी पायी निघालो, टॅक्सी नंतर बस आता फ्लाईट, नंतर समोरची जर्नी इंडियामध्ये गेल्यानंतर ते पण सांगणार आहे. तर भेटूया. आपलं जेवण बघूया काय काय आहे. तर वेज चपाती दिसता, देन काहीतरी तर मित्रांनो, मी मुंबई एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि इथे मला खूप वेळपर्यंत थांबायचं आहे. हे जे मागची तुम्ही फ्लाईट बघताय, याच फ्लाईटने इथे आलेलो होतो. आणि आता इथून मी जाणार आहे एअरपोर्टमध्ये आणि एअरपोर्टमध्ये मला बराच वेळ थांबायचा आहे. नंतर तिथून माझी फ्लाईट आहे नागपूरसाठी आणि मग तिथून मग मी घरी जाईन. तर आता सकाळचे इथे मी मुंबई एअरपोर्टला आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या एअरपोर्टवर. आणि आज 1 जानेवारी आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ थोडा लेट येईल त्यासाठी क्षमा असावी. आणि बघूया आता किती वेळ आपल्याला मुंबई एअरपोर्टवर थांबायचं आहे. आणि त्यानंतर आता बरेच लोक थांबलेले आहेत, इथून आपल्याला बस येईल घेण्यासाठी. आणि मग बस आल्यानंतर आपण बसने एअरपोर्टला जाऊ आणि तिथे थांब. बस येऊन राहिलेली आहे समोरनं. तर मित्रांनो, मी इमिग्रेशनला आलेलो आहे मुंबई एअरपोर्टच्या आणि आता मी वॉशरूमला जात होतो. तर आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे आणि मी नागपूरचा. हे सबस्क्रायबर आहे, तुमचं नाव? माझं नाव हितेश बोंगाडे. हितेश बोंगाडे आणि मी सुमेधचा व्हिडिओ रोज बघतो आणि आज मला एअरपोर्टवर सुमेधचा चेहरा दिसतो, कारण व्हिडिओ बघितला आणि आज दिसले. आणि मी ऍक्च्युली घरी चाललेलो आहे, बट माझी फ्लाईट संध्याकाळी आहे. माझी सुद्धा 4 वाजता फ्लाईट आहे. नाही, बट माझी 7 वाजता. 7 वाजता एअर इंडिया. मी आलो शंघाईवरनं आणि शंघाईवरनं मी दिल्ली, मग दिल्लीवरून इथे आलो. अच्छा. आणि आता माझा 12 तास झाले ओवर आहे. अच्छा. आणि नंतर मग माझी फ्लाईट आहे. म्हणजे जवळपास 2-3 वर्षानंतर मी एअरपोर्टला आलेलो आहे. या मुंबई एअरपोर्टला खूप बदल झालेला आहे, म्हणजे इतकं सजावट केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचं सजावट केलेलं आहे. जसं की इथे आता तुम्ही बघा, या ठिकाणी हे झुले लावलेले आहेत, खूप पुरातन झुले वाटत आहेत. तर असा बराच बदल इथे मुंबई एअरपोर्टला झालेला आहे आणि ते खूप चांगलं वाटतं. खूप दिवसानंतर मी मुंबई एअरपोर्टला आलेलो आहे. मी तुम्हाला घेऊन चाललेलो 41B कडे आणि एक सुंदर सहा एअरपोर्ट. म्हणजे मला सगळ्यात आवडणारा एअरपोर्ट म्हणजे मुंबईचा एअरपोर्ट आहे, कारण छोटा आणि लवकरात लवकर तुमचे गेट सापडणार. दिल्लीचा जो एअरपोर्ट आहे हा वन ऑफ द बिगेस्ट एअरपोर्ट आहे. पॉसिबली मी त्याचा पण व्हिडिओ बनवेन जेव्हा शंघाईला वापस जाईन. आय विल हॅव अ फ्लाईट फ्रॉम नागपूर टू दिल्ली अँड फ्रॉम दिल्ली टू शंघाई. तर आय विल हॅव अ चान्स टू शूट इट. आणि हे इकडे अरायवल आहे, इथून अरायवलसुद्धा दिसतं. हे बघा, इकडे अरायवल आहे
आणि जेव्हा तुम्ही कुठूनही येता कोणत्याही देशातून किंवा कोणत्याही दुसऱ्या सिटीतून, तेव्हा या खालच्या फ्लोअरला तुमच्या सगळ्या बॅगेज वगैरे येतात, तर इथून तुम्हाला बॅगेज तुमच्या कलेक्ट करायच्या. तर परत ही स्क्रीन इकडे दिलेली आहे जिथे तुमच्या तुमच्या ज्या फ्लाईट असतात त्या तुम्ही इथे चेक करू शकता. 41B आहे, 41B, आय एम गोईंग टू 41B राईट नाऊ. 42 खूपच सुंदर एअरपोर्ट आहे आपला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठीत सुद्धा इथे अनाउन्समेंट होता, तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे. दिस इज गेट नंबर 41 इज अहेड. समोर जायचं आपल्याला 41 साठी. इकडे सुद्धा खूप साऱ्या खाण्याच्या फूड कोर्ट दिलेला आहे, इकडे सुद्धा तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला खायचं असेल तर. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की डोंट ईट ॲट द एअरपोर्ट, इट विल इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो 41B, 41 आलेलो आपण. आता बघूया ए आणि बी कुठे आहे. आय थिंक दिस इज द लास्ट गेट, 40 इज द लास्ट वन. हे बघा 40 अँड 41 इज हियर. 41B. AI-629 नागपूर. तरी या फ्लाईटने चाललेलो आपण नागपूरला AI-629. अँड राईट नाऊ टाईम किती झालेला आहे माझ्या घडीमध्ये जो टाईम दाखवत आहे तो चायनाचा दाखवत आहे. तर आपल्याला इंडियाचा टाईम बघावा लागेल किती आहे इंडियाचा टाईम. 8:30 झाले आहेत माझ्या याच्यात, म्हणजे 6 o'clock झालेले आहेत इंडियाचे. म्हणजे एक तासानंतर बोर्डिंग सुरू होईल त्याची. इकडे बसूया आपण. तर मित्रांनो, आता मी मुंबई एअरपोर्टला आहे आणि इथून माझी फ्लाईट आहे नागपूरसाठी, जी आहे 7:30 ऑलरेडी अर्धा तास डिले झालेली आहे. इकडे संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी जवळपास 24 तासापासून तिकडं शंघाईपासून सुरुवात केलेली होती आणि आता जवळपास 24 तास होतील मला घरी जाईपर्यंत. तर खूप थकलेलो आहे, खूप एक्झॉस्टेड झालेलो आहे. 12 तासाचा हा लेओव्हर आणि आता त्याच्यानंतर घरी जाईल. तर माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल की माझा आवाज थकलेला आहे. तर आता आहे मी इथे, मग त्यानंतर आता फ्लाईटमध्ये बसेन, तिथलं पण सांगेन कसं काय आहे सगळं. आणि आता निघतो आहे मी, म्हणजे इथे वेट करतो आहे आणि मग नंतर शंघाईसाठी, सॉरी काय नुसतं शंघाई येतं माझ्या तोंडात, नागपूरसाठी निघेल. आणि समोरची जेही अपडेट असेल ती सगळी अपडेट मी तुम्हाला देतो. तर आपण पोहोचलेलो आहे नागपूर एअरपोर्टला आणि हे सगळी माझी फॅमिली, भाऊ, वडील, मम्मी, ड्रायव्हर आमचा, अजून एक पोरगा आहे. आता इथून जाणार आहे गाडी, नाही 4-wheeler आहे आपली गावी. तर हा सुद्धा सगळा शंघाईभरू पासून वाया मुंबई वाया डायरेक्ट नागपूर. तर हा सगळा व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा, हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर मी भेटतो तुम्हाला एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर आपल्या चॅनलला बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.